एक तर महेश खूप चांगला मित्र आहे, आणखीन मित्र ह्याच्या पलीकडे दुसरे काही असू शकत नाही, आणि मित्रासाठी आपण वाटेल ते करायला तयार असतो. आणि महेश जिथे जिथे म्हणून हात घातलेला आहे तिथे तिथे त्याला यश मिळालेलंच आहे. आणि आम्ही सगळे आहोतच त्याच्याबरोबर, पाठीशी नाही म्हणणार, कारण तो स्वतःच इतका स्वयंसिद्ध आहे, स्वयंभू आहे, की आमची फक्त त्याला मैत्रीच खूप आहे आणि आम्ही त्याच्याबरोबर आहोत. तो जे करेल त्याच्यामध्ये आम्ही आहोत आणि त्याला यश नक्कीच मिळणार आहे, कारण तो जिद्दी आहे आणि त्याची स्वतःची काही एक विचारप्रणाली आहे. तसंच मला वाटतं राजसाहेबांची सुद्धा एक स्वतःची विचारप्रणाली आहे, त्यांना खरंच काहीतरी करायचं आहे, देशातल्या तरुणांसाठी करायचं आहे, की जे आजचं आपलं भवितव्य आहे, जे आपलं भविष्य आहे, त्याच्यासाठी काहीतरी करायचं आहे. आणि तेच दरवेळेला महेशसुद्धा आपल्या सिनेमांमधून करत आलेला आहे, आपल्या मालिकांमधून करत आले, नाटकांमधून करत आलेला आहे, की नेहमी तो नवनवीन विचार आपल्यासमोर घेऊन आलेला आहे या माध्यमातून. आणि आता एक नवीन माध्यम त्याने स्वीकारलेलं आहे आणि ह्याच्यातसुद्धा तो नक्कीच काहीतरी वेगळं करून दाखवेल याची खात्री आहे. आणि म्हणूनच त्याच्याबरोबर आम्ही सगळेजण आहोत आणि त्याला यश नक्कीच मिळणार आहे. आणि सगळ्या वोटर्सना मी एवढंच सांगेन की जर आपल्याला आपल्या तरुण पिढीला घडवायचं असेल आणि तरुण पिढीकडून काहीतरी अपेक्षा करायची असेल, आपल्याला बदलायचं असेल, तर तुम्ही नक्कीच महेश मांजरेकर यांना वोट कराल याची खात्री आहे, आणि अर्थातच मनसेला वोट कराल आणि राजसाहेबांना जिंकून आणाल.